विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजपा आमदारांची एक बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सागर बंगल्यावरती ही बैठक पार पडणार आहे. अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांची कोंडी कशी करायची याबाबत बैठकीत रणनीती ठरणार आहे. तसंच नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आग्रही असेल त्यावरही बैठकीत चर्चेची शक्यता आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे राज्य सरकारच्या बोलघवळ्या मंत्र्यामुळे हे ओबीसी आरक्षण गेलं. आता याला महाविकास आघाडीचे नेते जबाबदार आहे, ओबीसी मंत्री जबाबदार आहे. आता ओबीसी मंत्री महाराष्ट्रातले जे आहे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे.